नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी दोन मोठ्या बातम्या महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप शिंदे गटातील सतरा जणांचा सामूहिक राजीनामा शिंदे गटाला मोठा धक्का आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे येत्या या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद मांडण्यासाठी दिवसांचा कालावधी दिला आहे असं असताना ठाकरे गटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे शिवसेनेचा ठाकरे गट येत्या दोन दिवसात सुप्रीम कोर्टात जोडपत्र सादर करणार आहे युक्तिवादातील राहिलेले मुद्दे या जोडपत्राच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत विश्व सूत्रांनी याबाबत टी व्ही नाईन मराठीला माहिती दिली आहे या, या जोडपत्रातून आपले राहिलेले मुद्दे ठाकरे गट सुप्रीम कोर्टात पोहोचवणार आहे संबंधित मुद्दे हे कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे याबाबतची माहिती समजू शकलेली नाही त्यानंतरची मोठी बातमी बघा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात नवीन चेहऱ्याला तालुका प्रमुख पदी नियुक्ती देणार आहेत त्यामुळे शिंदे गटातील शिवसेनेत अस्वस्थता आहे त्यावर आक्षेप घेत शिवसेने उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे खामगाव तालुका प्रमुख सुरेश वावगे युवा सेना तालुका प्रमुख राजेश बगे शहराध्यक्ष रमेश भट्टड यांच्यासह सतरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे दिले आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात घाटाखालील भागात शिंदे सेना खिळखिळी खेल झाली आहे शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव यांच्या नावाने हे पत्र लिहिण्यात आले आहे त्यामुळे शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय